हवाई उंदिया तू क्या लक्षण नको हवाई उंदिया आ चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम त्या चेहऱ्याने जर तुझी झोप नाही उडवली ना तर माऊली नाव नाही राहणार जिंदगी दो चॉइस देता है जो मिलता है वो हाथ फैला के ले लो या फिर जो मांगता है वो हाथ उठा के छे लो। नमस्कार मंडळी काय असाय ना असायलाच पाहिजे कारण आपला शो सुरू होतोय चला हवा येऊ द्या। मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आज तुमचे लाडके आवडते होस्ट निलेश जी तर नाही आहेत आणि त्यांच्या जागी मी काय करतोय तर सांगतो हे जे वाक्य आहे ना हसताय ना हसायलाच पाहिजे हे वाक्य सर्वात पहिलं जो ऐकणारा व्यक्ती होता ना तो मी होतो कारण याच्या शोची सुरुवात लई भारीच्या वेळेस झाली त्यावेळेस मी निलेशजींना म्हणालो होतो की हा जो पॅटर्न आहे हा जर कॉन्स्टंट जर तुम्ही ठेवला टी व्हीवरती तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांना हा प्रचंड आवडेल आणि आज 200 पूर्ण झाले आज परत मी तर आलो आहे बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर ऑल ऑफ देम। आणि महत्त्वाची अजून एक गोष्ट की कसं असतं आपण मराठी आहोत म्हणून कुठेतरी आपल्याला वाटतं की नाही आपल्या गोष्टी आहेत त्या आपल्या लोकांना आवडतील का नाही आपल्या लोकांना तर आवडल्याच हो पण बघा ना एवढे मोठे मोठे कलाकार एवढे मोठे मोठे नट जे हिंदी चित्रपटसृष्टीतले आहेत ते स्वतः या प्लॅटफॉर्मवर आले शाहरुख खान असतील सलमान खान असतील हे सर्व तिथं आले मला वाटतं नाही काय वा वा मी फक्त प्रयत्न करत होतो ऑडिशन देत होतो समजा हे जर कधी बिझी झाले तर मलाही संधी द्या पण हे जर इकडे बिझी झाले तर मी कुठे जायचं ह्याचं मला टेन्शन आलंय आता रवी जाधव पुढचा पिक्चर काढतायत पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रितेश देशमुख यांच्यासाठी पण आज तुमच्या येण्याचं फार मोठं कारण आहे ज्या सिनेमाची उत्सुकता सगळीकडेच आहे आणि नुकतंच गणेशोत्सव आपण साजरा केला गणेशोत्सवात सुद्धा ज्या सिनेमाच्या गाण्यांनी धमाल आणलेली होती सिनेमाचं नाव आहे बँजो आणि बँजो पार्टी जशी असते तशी ही आपली थुकरटवाडीची पण बँजो पार्टी आहे सर अरे क्या बात आहे मेन तुम्हीच आहात बाकी हे सगळे आम्ही वाजवतोय आणि हा एक साईड बिझनेस सुरू होणार आहे बँजो नंतर नाही छान नाही इथं नाहीतरी तुम्ही वाजवताच विनोद विनोद आम्ही खूप वाजवतो जोक वाजवतो असं त्यांना तर रितेश सर खरंच खूप आनंद होतोय की बँजोच्या निमित्तानं तुम्ही आलेला आहात काय आहे हा सिनेमा चार असे व्यक्ती जे झोपडपट्टीमध्ये वावरतात आणि पण टॅलेंटेड आहेत आणि टॅलेंटला कधीच तुम्ही लपवू शकत नाही फक्त एकदा संधी मिळाली की मग ते लोकांनी एकदा पसंती दिली की मग त्याचं कायचं काय होऊ शकतं तराट हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे का आहे हे रवी जाधवनाच विचारायला पाहिजे कारण काय त्यांनी जेव्हा मला सांगितलं तुमचे कॅरेक्टरचं नाव तराट आहे मग याचा अर्थ काय ते तरी सांगा ते मला म्हणाले की बोलून सांगू का दाखवू मी म्हणालो की बोलून दाखवा पण खरंच आता उत्सुकता मला वाढायला लागलेली आहे की या सिनेमात काय गप्पा मारायच्या आहेत पण काय रितेश सर आज एकटे आलेले नाही आहेत रितेश सर आज त्यांच्या बरोबर जी ज्या एक सुंदर परदेशी हिरोईन आहेत पण त्या इकडे आता मराठमोळ्या होणार आहेत आज कार्यक्रमामुळे आणि त्यांना आम्ही मराठमोळ करून टाकणार आहे करून टाका प्लीज टाका तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नरगिस फकरी यांच्यासाठी वा 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 खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि त्या इथे आलेल्या आहेत दिस इज अवर विलेज झुकरटवाडी व्हेरी फेमस विलेज इन द वर्ल्ड अँड माय इंग्लिश इज व्हेरी फनी बिकॉज शो इज व्हेरी फनी अँड माय इंग्लिश इज सेम लाईक युअर मराठी
So we are... No. 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 My Marathi is zero. You're speaking English very well. Yes, I'm puzzled. my English is very funny and your Marathi is very funny. So we are in same Titanic right now. Okay. Which is about to sink. Yes, apparently. Yeah, no? तुम्ही पण नका ना बोलू त्यांचं ठीक आहे ना तुम्हाला येतं ना सगळ्यांनी नाही करायचं मग त्रास होतो ओके वेल आय प्ले क्रिस्टीना कॉल हर क्रिस अँड आय कम टू मुंबई इन सर्च ऑफ दिस अमेझिंग बँजो बँड अँड देन आय फाइंड देम अँड आय हेल्प देम हे मी ट्रान्सलेट करतो या क्रिस्टीना प्ले करतात ज्या न्यूयॉर्कवरून एक ऑडिओ क्लिप ऐकतात ते न्यूयॉर्कमध्ये अच्छा आणि जी बँजोची क्लिप आहे ती अशी क्लिप असते की जी त्यांनी पहिलं कधीच ऐकली नव्हती हा कुठला साऊंड आहे कोण आहेत आणि अशा विश्वासावर येतात की ह्यांना शोधायचं आहे पण हे कसे एकमेकांना मिळतात आणि त्यांची जर्नी पुढे काय असते हा तसा एक एक्साइटिंग चित्रपट बँजो आहे वा वा आणि यामध्ये एक मोठी टीम पण आहे तुमची तुमच्याबरोबर आम्हाला दिसते तर त्या टीममधला एक खंदा मेंबर सुद्धा आज या मंचावरती येणार आहे खरं तर ते खूप उत्तम डान्सर आहेत आणि घराघरात त्यांचं नाव माहिती आहे DID मधून घराघरात पोहोचलेला हा चेहरा या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून आपल्या समोर येतो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धर्मेश सर यांच्यासाठी बस वा वा मी धर्मेश सरांना आज शिकवलं किती मला आनंद आहे आणि हे शो या शोबद्दल मी बोलतो का एकदा तुम्ही हा शो पाहायचा सुरू केला ना मग ह्याची लत लागते तुम्हाला लत लागते येस बिकॉज केव्हा बी आम्ही फ्री असतो आणि आम्ही शो बघतो सुपर आहे नेक्स्ट 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 मतलब एक सकट आम्ही 10-15 शो पाहून घेतात एक नशा आहे या शोचा आणि मी खूप लकी आहे का मी या शो मध्ये आलो आणि बँजो बद्दल काय सांगाल बँजो बद्दल मी सांगेल का माझी पहिली मूवी ABCD मग ABCD 2 दोघे डान्सची मूवी होती बट ही मूवी डान्स माझं थोडा पण डान्स नाही मध्ये असं मग मी ड्रम वाजवतो यामध्ये आणि रितेश सरांच्या ग्रुपमध्ये असतो मी आम्ही असेच मेहनत करत करत आणि नरगिसची एंट्री आहे मध्ये ते आम्हाला कसे शिकवतात मला जमत नाही मी एक गोष्ट सांगू इच्छितो की हे म्हणाले की हे माझ्या ग्रुपमध्ये आहेत असं नाही आहे हे या चित्रपटामध्ये हे माझे मित्र आहेत आणि आमचा एक ग्रुप आहे वा 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 तर तुम्हा तिघांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करणार आहे प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा जोरदार टाळ्या बाकी तुम्ही कसे आहात मजेत ना आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 प्रस्तुत चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा को पॉवर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि पॉलिकॅप स्पेशल पार्टनर पनवेलकर ग्रुप स्माईल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन तर रितेश सर आणि सगळी टीम बँजोची आज गावामध्ये आलेली आहे रितेश सर काय आपल्याकडे जी बाकीची टीम आहे जे इकडे फोटो लावले तुम्ही बघताय त्या सगळ्यांनी आता ठरवलं की रितेश सरांना आज काहीतरी सरप्राईज द्यायला पाहिजे जे नेहमीच देतात मागच्या वेळेला तुम्ही आला होता तेव्हा लय भारीचं स्पूफ इकडे झालं होतं आणि सिनेमाच दाखवलं होतं तुम्हाला पण ते लय भारीपेक्षा चांगलं होतं नाही तर आमच्याकडे केबल नेटवर्क त्यानंतर सुरू झालं त्या केबल नेटवर्कचं नाव आहे गुलकन केबल नेटवर्क जी तर आपकी अदालत सगळ्यांना माहिती आहे इकडे बापकी अदालत असते ओके तर आज बघायचं आहे की बापकी अदालत मध्ये कुणाला कटघऱ्यात उभं राहावं लागणार नमस्कार मी लाजत शर्मा बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे मराठमोळे सुपरस्टार रितेश देशमुख यांचं
सर तुम्ही आमचे पाहुणे आहात, तुम्ही काय घेणार सर? चहा कॉफी की जज? चहा कॉफी घेतले जजच द्या आता, कारण तोच नाही आहे इकडे. जी कोण असत जज? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया यंदाच्या गणेशोत्सवामध्ये देखावा स्पर्धेचे जज असलेले भारत गणेशपुरे यांना. गडबड करू नका, आवाज खाली पाहिजे, आवाज खाली करा, आवाज खाली करा, शांतता भंग करू नका. हा आणि 10:50 कार्यक्रम संपला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आपला कार्यक्रम 9:30 ते 10:30 पर्यंत चालतो. अच्छा म्हणजे 10:30 पर्यंत चालवणं गरजेचं आहे काय? मग एक काम करा, 10 नंतर साऊंड म्यूट करून 10 नंतर कोणताही आवाज नाही पाहिजे. हा शांत राहा, एकदम गडबड करू नका, शांत राहा. हा काय आज प्रसादाला काय? तुम्ही गणपती उत्सवातून जरा बाहेर या, वेगळ्या कोर्टात काम आहे तुम्हाला. ओके. अरे अरे वा, नरगिस भाकरे जी. आपण सर जॉर्जी भाकरी पाहिली, बाजराची भाकरी, नरगिस भाकरी. नमस्ते मॅडम, यू कॅन सी एट मी, नो प्रॉब्लेम, आय विल टेल इन इंग्लिश ऑल्सो, नो प्रॉब्लेम. बरं जाऊ दे ना, जमते कसं तरी, तुला काय प्रॉब्लेम आहे? लक्षात ठेवा जज आता जज. तर रितेश देशमुख सर, जी सर, तुमच्यावर पहिला आरोप आहे. यार काय माणसं, ट्राफिक लय भजे हो इकडे, ते 10 रुपयाच्या रिक्षावाला द्यायची. ओ भजे, ही काय वेळ आहे का येण्याची? 10 रुपयाच्या रिक्षावाला द्यायचे. 10 रुपये द्या काय, तुमचं नेहमीच आहे, नेहमी लेट येतात तुम्ही. 50 झाले. 50 कशाला? मीटर वाढल. हे बघा, तुम्ही रोज पैसे मागता माझ्याकडे, चालणार नाही. थांबा, देतोय मी पैसे, हे घ्या. रिक्षावाला आओ आहे ते. हा हे घे बाबा. हा बरोबर जा. हा कोण आहे? हा कोण आहे? हा रिक्षावाला आहे आमचा. हा असं कसं आहे? त्याच्या रिक्षाला 2 चाके. अच्छा, म्हणजे ट्रॅफिक मध्ये कधी 80 चालवतो, कधी 80 चालवतो, त्यामुळे फुटपाथ झाले बघा बाजूला. मधी डांबरी करून. अहो भजे, हे कोर्ट आहे, कोणाला घेऊन येतात? पाठवा त्याला. ए जाओ बाबा, काम धंदा आहे. आणि बसा तुम्ही तिकडे. रुमाल कशाला डोक्याला बांधला होता? हे ते हेअर बदलतात ना हवेने. हेअर बदलतात, त्याच्यामुळे बांधला होता. हा बसा आता. झालं. हा अरे अरे साहेब, गणपतीला गेलो होतो घरी. हा तुम्ही नव्हते. अरे मी जरा बाहेर गेलो असेल. बाकी कसा देखावा कसा वाटला? कडक. थँक्यू थँक्यू थँक्यू. वाटत नाही 2 पोराची आई आहे म्हणून. अरे माझी बायको आहे की. बसा. तर सर मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे? नाही. तरी घ्यावा लागेल सर. मग द्या. इथे सगळ्यांना परडे मिळतो, काम करून घ्यावी लागतात. जी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील कुशल तराट यांचं. इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा बोले.
मी खरा तराट. अच्छा बॅड. दाढी एवढी का वाढवली तुम्ही साधारण? ते सगळे ब्लेड बेंजो वाजवायला लागतात ना, दाढी कधी करणार त्याच्यात? वा. अरे पण आधी दाढी करून घ्यायची, नंतर त्या ब्लेडनी वाजवू शकतो ना आपण. अरे लक्षात सॉरी, नेक्स्ट टाइम. तुम्हाला रितेश देशमुख यांची सारखी मिमिक्री पण करायची आहे थोडी थोडी, ते आपलं काल ठरलं होतं. जी जी सर. संग्राम हा चेहरा लक्षात ठेव. संग्राम ही माऊली या मालोलीची मालगुडी डोळ. ही मालवली ही मालवणी हिमा मालली. एवढं नाही घाबरायचं, जमेल आपल्याला हळूहळू. जमणार ही मुंबईची केळेवाली. ही माऊली या माऊलीची माऊली आहे, एवढंच आहे. सेम शब्द आहे, माऊली 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 मालवली. राहू द्या, तुम्ही घेऊच नका. जी हा जी हा. चला ऑर्डर ऑर्डर. 10 वाजत आले, आरती करून घ्या. तुम्ही गणपती उत्सवातून जरा बाहेर या, तुम्ही इथले जय जय. तर सर जी, तुमच्यावर पहिला आरोप आहे की तुम्ही स्वभावाने खूप चांगले आहात, तुम्ही चॉकलेट बॉय आहात, तरीही तुम्ही तुमच्या मित्रांना ठेचा खायला देता. जी का? का काय की शूटिंग करत माझ्या घरी नेहमी गावातून बाबळगावातून ठेचा येतो, आणि शूटिंग करत करत एकदा अक्षयनी खाल्ला, अभिषेकनी खाल्ला. लंडनमध्ये काय की कुठेही गेलो परदेशी तर ठेचाची जी एक बरणी असते ती बरोबर आम्ही घेऊन जातो, आणि म्हणजे काय तिथं काही नसलं तरी एक ब्रेडला ठेचा लावून आपण खाऊ शकतो आणि जगू शकतो. हे मराठी माणसं आहे. ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी हे नेहमी बरोबर ठेवून खायचं, आणि एकदा ती सवय लागली की मग आता सुरू झालं. प्रत्येक महिन्याला एक अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, त्यात रवी जाधव, कृषिका लुल्ला आमच्या प्रोड्युसर, धर्मेश, आता सगळ्यांची लिस्ट लागलेली आहे. पण मला वाटतं यात तुमचा काहीतरी फार मोठा प्लॅन आहे. प्लॅन ह्याचा प्लॅन काय असणार? ठेचा जो असतो फार तिखट असतो जी, आणि तो खाल्ल्यावर सगळे जण कुठेतरी दुसरीकडे खूप बिझी व्हावेत आणि सगळी कामं तुम्हाला मिळावीत असं तुम्हाला वाटतं. हा प्लॅन तुम्ही कोणाला सांगू नका. नाही असं आहे, एकदा असं झालेलं आहे, घडलेलं आहे. कोणाबरोबर? नाव घेऊ शकत नाही अभिषेक बच्चन. नाव घेऊ शकत नाही, पण ठेचा असा असला पाहिजे की नाक रुमाल घेऊनच जेवायला बसलं पाहिजे, असा ठेचा असला पाहिजे. बरोबर आहे. टिश्यू पेपर शिवाय कामच होऊ शकत, काम होऊ शकत नाही. हा माणूस ठेचा देतो बरोबर आहे, कारण लोक ह्या माणसाविषयी बोलतात की हा मोठा माणूस आहे, याला स्ट्रगल करायला कसला त्रास झाला असेल, पण तसं नाही आहे. म्हणून हा माणूस रोज ठेचा खातो हे प्रूव्ह करायला की ठेचा खाऊन खाऊनच माणूस मोठा होतो. अरे रोज ठेचा खातो हा माणूस, हे तर काहीच नाही, हे तर काहीच नाही सर. त्यांच्या घरी आमच्या जेन्युइन वहिनी. कोण? काय कोण? जेन्युइन जेन्युलिया वहिनी. जेन्युइन. अरे त्यांचे हात बघा, जाऊन दोन दोन गोण्या मिरच्या अशा खुडत खुडत बिचाऱ्या ठेचा करतात. म्हणजे काय हे मोठेपणा? मोठेपणा म्हणतो तू? किती मोठेपणा सर, क्या बात आहे सर. सगळ्यांसाठी तुम्ही घरून ठेचा घेऊन जाता, शाबास सर. फक्त मला एवढंच विचारायचं होतं सर, का बा म्हणजे त्या ठेच्याबरोबर लोणचं पण विकता का तुम्ही? एक मिनिट सर. हा हॅलो, ए ऐक ना, तू ते बोललीत ना ठेचा लोणचं पाहिजे, ते विकणारे आले आमच्याकडे आज. एक एक किलो ना? दोन्ही? हा हा, दोन्ही एक एक किलो.
बर 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 हा फोन ठाव पागल आहे का तू कुरडे काय कुरडे येडे रडू नको सांगतो मी त्यांना हा हा बर बर सांगाडे ना हा सांगाडे पण सांगतो काय हरकत नाही हा आणि काय म्हटलं चेहऱ्यावर पुटकोळे आल्या त्या अगं ए पागल ते नाही आहेत ते हे रितेश देशमुख आले रितेश देशमुख सॉरी सर काय झालं तुम्ही आले की नाही आले तुमचा फोटो काढून मी व्हॉट्सअप केला बायकोला तिला काय वाटलं ते पतंजलीवाले बाबा आले का काय देतील सगळं देतील ते अगं मेन बिझनेस आहे त्यांचा हा पिक्चर काही वर्षातून एकच करतात बाकी वर्षभर हेच आहे त्यांचं पाठवतील पाठवतील सर तेवढं ऑर्डर घे आपली चला ऑर्डर ऑर्डर भाऊ हड 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 भाऊ भाऊ हे बिस्किट तर कुत्रे कुठे कोण दे काय कुत्रे काय स्वार्थ तू भाऊ अप्पा कधी इलास आत्ता दिलाय अप्पा म्हणजे कसे इलाज म्हणजे काय अरे असं काय करतस त्या गणपतीच्या मिरवणुकीच्या ट्रक मध्ये बसलं थंच मका झोप लागली ना आणि झोप लागली मग जाग झालं तर बघतोय तर काय मुंबईचा ट्रक मुंबई दिलंय मग म्हटलं आता हा इलाय कोण आहे तो कोण आहेत मध्ये कसे आले हे ते डॅडी डॅडी एक मिनिट काय तू मका काय बोललो होतस मुंबईत मी जज असे म्हणान होतो कोण बसला उठाय का उठाय उठाय उठ गमत गमत उठले आता काय करतस उठ उठ लाज नाही काय उठ कोणाला बसवतस तुम्ही अक्कल आहे तुझा अक्कल अक्कल तुझा अक्कल क्लार्क कुठलो क्लार्क क्लार्क थर्ड क्लार्क थर्ड क्लार्क आहे उठ मागे चल बाहेर बाहेर काय मॅटर 100 रुपये देतो गप्पा इज्जत ठेवायला गुपचूप बसतो तसं नाही बापाची शेवटची चौथी मला जज म्हणून बघायची डोळे दिपले माझे रे एकदम जज दिसत जाता जा बाबा जावा जावा येत ही भजी जामच पसरली आहे ना काय करणार दादा बापाची इच्छा शेवटची बापाची इच्छा आहे म्हणून सोडले मी नाहीतर मी कुठल्याही स्पर्धेत हा कोट देत नाही कोणाला किती मोठी मिरवणूक असली तरी तुमच्यावर पुढचा आरोप आहे नमस्कार 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 आज आप आए हैं चला हवा येऊ द्या के सेट पर और मैं हूं आप सबकी चहेती बरका भट्ट सर आज महाराष्ट्र की जनता को आपसे ये पूछना है कि आखिर ऐसी क्या वजह है मिस्टर देशमुख ऐसा क्या हुआ है कि इतना स्टारडम पाने के बावजूद आप फिल्मों में अपनी पत्नी के कपड़े इस्तेमाल करते हैं हाँ क्या हे कसं काय बोलला प्रूफ सर इसका जवाब हिंदी में दूं कि मराठी में दूं सर हम सारी भाषाएं समझते हैं आप प्यार करने वाले लोग हैं आप कोई भी भाषा में दे दीजिए वाह मराठी में बोलो सर जज साहब तुम्ही मराठी में बोला मराठी जज साहब मी पण आहे ना इथं सर मी पण आहे भाकरी मॅडम पण आहे त्यांना पण समजलं पाहिजे मराठी तर आम्ही हाऊस हमशकलची शूटिंग करत होतो आणि सैफ मी आम्ही दोघंही मॉरिशसमध्ये हे गाणं शूट करतो जिथे ॲक्च्युली डबल रोल्स आहेत तर तो सिक्वेन्स असा होता की आम्हा दोघांना म्हणजे ह्या फिमेल आउटफिटमध्ये यायचं होतं पण हो आता काय मजबुरी असते त्यावेळेस तो कलर फिट झाला नाही त्याच्यामध्ये जी हे बरोबर आहे पण मेजर प्रॉब्लेम आहे की मजबुरी मजबुरी येस सर आता म्हणाले मजबुरी असते कधी कधी दिग्दर्शक आपल्याला काय काय सांगतो आणि आपल्याला काय काय ते करावं लागतं मनात नसताना पण हो मान्य आहे पण मी काय येडा म्हणून दाढी विषयी चिटकून आलोय अरे हा माणूस आमचा
दिग्दर्शक सर खरंच सांगतो दर 2 एपिसोड नंतर सांगतो लेडीज गेटअप करून या शपथ सर शपथ सर प्रूफ देतो सर तुम्हाला शपथ हे बघा सर कसा दिसतो सर मी लेडीज गेटअप सर ते दिसतो ते मी पचवून पण घेईन एक वेळ पण हे कपडे माझ्या बायकोचे आहेत सर घरी एवढा मोठा मॅटर होतो सर रोज सॉल्व करावा लागतो सर बरं झालं तुम्ही आलात फार बरं वाटलं आमची लोक खुश झालेत असंच तुम्ही दर 100 एपिसोडला आमच्याकडे येत जा तर सर आता एक शिक्षा म्हणून सर कसं आहे तुम्ही पण आहात सर पण आहात तुम्ही एक डॅन्स करून घ्या सर आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे जी तर बँजोच्या निमित्तानं हे सगळे आपले लाडके कलाकार थुकरटवाडीमध्ये आज आलेले आहेत नरगिस जी सुद्धा आपल्या बरोबर या कार्यक्रमामध्ये होत्या पण त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना आत्तापुरती इथून आपण रजा दिलेली आहे पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नरगिसजींसाठी तर बँजो या सिनेमाच्या निमित्तानं हे आपले लाडके कलाकार आज पुन्हा एकदा थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत थुकरटवाडीत त्यांचं मनापासून मी स्वागत करणार आहे रितेश सर खरं तर सिनेमामध्ये तुम्ही जसं सांगितलं की बँजो दिसतो आम्हाला त्यांची एक टीम आहे स्वतः तुम्ही खरंच वाजवलं मग याच्यामध्ये थोडंफार वाजवायचो पण जेवढे चांगले ती लोकं वाजवतात किंवा जेवढा चांगला तराट हा कॅरेक्टर वाजवतो तेवढा चांगला मी वाजू शकत नाही परंतु प्रश्न असा होता की असं एक वाद्य तुम्हाला वाजवायचं आहे चित्रपटात ज्याच्यावरतीच संपूर्ण चित्रपट आधारित आहे आणि चित्रपटाचं नावसुद्धा त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे तर लोक जेव्हा पाहतील जेव्हा थिएटरमध्ये जाऊन पाहतील तेव्हा असं त्यांना वाटलं नाही पाहिजे की ह्याला वाजवता येत नाही आहे तर रवीजींबरोबर चर्चा केली की काय करायला पाहिजे तर एक दोन बँजो प्लेयर्स असे आले त्यांनी आम्हाला शिकवलं काय कसं वाजवायचं ते कसे वाजवत त्यांचा रिदम कसा आहे आणि ॲटिट्यूड कसा असला पाहिजे आणि त्यातल्या त्यात हा झोपडपट्टीमधला रॉकस्टार तर तो काय करू शकतो म्हणून तो कधी बसून बँजो सहसा मांडीवर बँजो ठेवून वाजवतात एका वरातीत किंवा कसं पण हा उभा राहून बँजो वाजवतो अच्छा झाकीर हुसेन साहेब ते जेव्हा तबला वाजवतात आणि त्यांचे जे केस आहेत ते जे जातात पुढे पाठीमागे घेऊन तर तो एक थोडाफार इन्फ्लुएन्स असा होता या तराट या कॅरेक्टरमध्ये तर आता आपण या मंचावरती आमंत्रित करणार आहोत हा सिनेमा ज्यांच्या नजरेतून आपण पाहणार आहोत या सिनेमाचे दिग्दर्शक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रवी जाधव यांच्यासाठी आणि स्वागत करूयात या मंचावरती या सिनेमाच्या निर्मात्या कृषिका लुल्ला यांचं रवी सर पहिलं तर मनापासून अभिनंदन तुमचं कारण बॉलिवूडमध्ये तुम्ही पाऊल ठेवलं या सिनेमाच्या निमित्तानं आणि भव्य दिव्य सिनेमा सगळीकडे गाजतोय काय सांगाल बँजोबद्दल खूप छान वाटतंय कारण मी आतापर्यंत प्रत्येक सिनेमाच्या प्रमोशनसाठी ह्या रंगमंचावरती आलेलो आहे आणि प्रत्येक वेळी ह्या मंचामुळे तो सिनेमा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला आहे आणि आज पहिला हिंदी सिनेमा जो सिनेमाचं हृदय मराठी आहे ज्याची भाषा हिंदी असं नेहमी म्हणतो कारण हा सिनेमा मी लिहिला मराठीमध्ये हा सिनेमा संपूर्ण गोष्ट मराठी माणसाची आहे की चारही मुलं मुंबईतल्या एका प्रांतात राहणारी आहेत या गाण्यांमध्ये प्रत्येक गाण्यांमध्ये मराठी पण आहे हे जे इन्स्ट्रुमेंट आहे बँजो ह्या ही बँजो वाजवणारी मुलं मला पहिल्यांदा दिसली लालबागमध्ये ओके आणि तिथून ते सतत म्हणजे सोलापूरपासून संपूर्ण महाराष्ट्रात हे बँजोची पथकं आहेत आणि नंतर जेव्हा रिसर्च केला तेव्हा कळलं की नुसतं महाराष्ट्रात नाही तर भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये एक स्ट्रीट आर्टचा फॉर्म आहे आणि मग तो एक्सप्लोर करता करता मला वाटतं हा सिनेमा फायनली झाला एखादा इन्स्ट्रुमेंट जे इन्स्ट्रुमेंट हळूहळू नाहीसं होत आहे त्याच्यावरती सिनेमा करणं धाडसाचं होतं पण मला वाटतं की झी बरोबर मी पहिला सिनेमा केला तो नटरंग
ते सुद्धा धाडस असं होत असं धाडस होतं की ते तमाशावरती होतं. आणि त्यावेळी मला सगळे म्हणाले होते की तमाशा आता हळूहळू नाहीसा होत चालला आहे आणि तू पहिला हिंदी मराठी सिनेमा पहिला तू तमाशावर करतोयस. माझं सेम आन्सर त्या सगळ्यांना की माझा पहिला हिंदी सिनेमा पण एका अशा इन्स्ट्रुमेंटवरती आहे जे हळूहळू नाहीसी होते. आणि मला वाटतं जो रिस्पॉन्स लोकांनी माझ्या आधीच्या मराठी सिनेमांना दिला आहे त्याहून जास्त लोकांना बँजो आवडेल. आज आमच्या मंचावरती धर्मेश आलेले आहेत म्हटल्यानंतर त्यांच्याकडून जर आम्हाला काही बघायला नाही मिळालं तर मग आम्ही खरंच वाईट वाटेल आम्हाला सुद्धा. तर तुमच्या स्टाईलमध्ये जर या मंचावर मला वाईट वाटेल का मी इथे येऊन डान्स नाही केला. यांची सुरुवात मला नंतर आत्ता परवा कळली म्हणजे चित्रपटात माहीत पण नव्हतं मला. ह्यांचं एक स्टॉल होतं, कुठला स्टॉल होतं? उसळ मिसळ. उसळ मिसळ मिसळपाव. मिसळपावचा स्टॉल. मिसळपाव विकायचे स्टॉल वरती. मग तिथून डान्स क्लास, डान्स क्लासून शो, शो वरून चित्रपट, चित्रपटून बँजो आणि आज हा मंच. वा वा. पण ते एक स्लो मोशन वाली तर स्टेप झाली पाहिजे सर. स्लो मोशन हा ते जे तुम्ही करता. तुम्हाला भेटायला आता आमच्या गावातले काही डान्सर्स येत आहेत. वाह वाह क्या बात है. आणि आणि त्यांनाच भेटायला मी आलो इथे. त्यांना तुम्हाला भेटायचं. या कोण आहेत या सगळे? फार ते रिदम अंगा अंगातच भरलेला त्यांचा. मग थांब ना सर, थांब ना. तुम्ही स्टुडंट आहात कोणाचे तरी? येस. तुमचे सर कोण आहेत? तुम्हाला कोणी शिकवलं? आमच्या सरांचं नाव आहे घर्मेश सर. कोण? घर्मेश. घर्मेश. येस सर. कोणाला बोलवत? कोण? घर्मेश. घर्मेश सर प्लीज या सर प्लीज. सर 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 थांबत नाही थांबत नाही थांब सर 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 नाही चिखल होता चिखलात पाय. अच्छा घर्मेश सर. घर्मेश सर तुमचं स्वागत आहे. आणि आता सर म्हटलं सरांनी काहीतरी करून दाखवायला पाहिजे ना. येस येस. स्लो मोशन वगैरे त्यांच्या सरांनी करून दाखवलं. तुम्ही काहीतरी करून दाखवा स्लो मोशन वगैरे. आमच्या तिघांचं असं ठरलेलं आहे डान्स. तिघांचा पहिला डान्स करणार आहे. ग्रुप डान्स दाखवणार आहे. येस येस. दाखवा मला काय प्रॉब्लेम नाही. काय काय दाखवणार पहिलं? रॉकिंग पॉकिंग. पॉकिंग नाही रे आमचे सरांनी काय पॉकिंग नाही पॉपिंग पॉपिंग. ग्रुप डान्स बापरे खतरनाक करा. हा कमॉन गाईज कमॉन. Ha 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 ha!
कोण आहे? हे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते. कोण आहे? मंडळाचे कार्यकर्ते. वरत नाही चालली इथे, बसा खाली. आले आले पैसे उधळून गेले. पहिले पैसे उडवायला लागले. आले बसा, कोणी यायचं नाही. हे काय लॉकिंग पॉकिंग पॉपिंग? चांगलं काहीतरी दाखवा. ओके रोबो. तुम्हाला सांगितलं ना वर येते ना, चला खाली. अरे किती पैसे पडतात एवढा श्रीमंत ऑडियन्स मध्ये का बसतोस? क्या बात आहे, वा. हा प्लीज नेक्स्ट ट्राय करा चांगलं काहीतरी. सरांची स्पेशालिटी आहे स्लो मोशन. करा, दाखवा ती स्पेशालिटी आम्हाला. रेडी सर, तुमची आयडिया. हा रेडी. असं करतो स्लो मोशन, मागे धरून ठेवतो दोरी ना. एरियल डान्स, एरियल ऍक्ट, प्रॉपर्टी. अरे देवा, बस बस खतरनाक. बचेगा तो और भी लड़ेगा बेटा. बचेगा तो स्लो मोशन. सर हेडिंग सर. अच्छा गाव. थँक्यू सर, थँक्यू. मस्त हो, जोरदार टाळे यांच्यासाठी. आता येणार आहे या सिनेमाच्या निर्मात्या कृषिकाजी तुमच्याकडे. मागे पण तुम्ही इकडे आला होतात या मंचावरती, पुन्हा एकदा इकडे येत आहे आणि आता बँजोचं निमित्त आहे. काय सांगाल बँजो बद्दल? उसके पीछे एक ब्यूटिफुल थॉट था हमारे टीम का कि हर एक स्ट्रीट म्यूजिशियन को एक रिस्पेक्ट मिले. और रितेश ने बहुत अच्छा किरदार निभाया है क्योंकि उसने अपना 1000% दिया है. आता एक सरप्राईज तुमच्यासाठी आहे. एक आगळा वेगळा बँड इथे आम्ही सादर करणार आहोत आणि तो बँड आहे तौफिक कुरेशीज मुंबई स्टॅम्प. Thank you.
कलाकारांसाठी तौफिक कुरेशी खरंतर साऱ्या जगाला हे नाव माहिती आहे, संगीतातले फार मोठे गुरु आहेत आणि त्यांचेच हे शिष्य आहेत ज्या चित्रपटासाठी आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. बँजो या सिनेमातल्या बॅकग्राऊंड स्कोरसाठी रिदमचं काम तुम्ही केलेलं आहे. हो, खरं म्हणजे हीच टीम माझी सगळ्या गाण्यात आणि बॅकग्राऊंड स्कोरमध्ये आम्ही बँजोचं केलंय सगळे गाणे. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. कसं आहे की हा डब्बा जरी असला त्यात संगीत आहे हे शोधणारी लोक जर असतील तर मग काय क्या बात. करेक्ट. वा वा, थँक्यू, थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा बँजोला खूप साऱ्या शुभेच्छा. या मंचातर्फे झी मराठी आणि एस एल विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा हाच संदेश देत घेतोय निरोप. भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका जिलेट मार्क 3 वस्तू. चला हवा येऊ द्या. महाराष्ट्र दौरा को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओ स्टिक आणि पॉलीकॅप. स्पेशल पार्टनर पनवेलकर ग्रुप. स्माइल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन.